सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो आपण त्या व्हेरिएबल मध्ये. कंपाऊंड कोणते आहेत? अरे अन ऑब्जेक्ट आणि स्पेशल नल आणि रिसोर्स. रिसोर्स म्हणजे काय असतो? ओज घेऊन जात असेल. नाहीतर केलीच असतेस म्हणून. स्नेहल किती डेटा टाइप्स आहेत का स्नेहल? टाइप जगलिंग म्हणजे काय असतं? श्रुती सृष्टी टाइप जगलिंग. स्नेहल एट टाइप्स ऑफ डेटा नाही का? एट डेटा टाइप्स. एट टाइप्स ऑफ डेटा टाइप्स म्हण, डेटा नाही. बरोबर एट बरोबर. काय म्हणलं असतो टाइप जगलिंग? काय असत व्हॅल्यू इज नॉट फिक्स बर. डेटा टाइप आपण कंटिन्युअसली चेंज करतो. आपण म्हणतो टाइप जगलिंग, टाइप चेंज करतो ना. व्हॅल्यू चेंज करतो म्हणजे आपण टाइप चेंज करतो. टाइप चेंज करतो त्यालाच आपण टाइप जगलिंग म्हणतो. बरोबर स्नेहल, तुझं पण कमेंट्स कसं लिहित पीएससी मध्ये? कमेंट्स कसं लिहित? कमेंट्स सी लँग्वेज च्या सगळ्या कमेंट्स चालतात. अजून जावा मध्ये कोणत्या चालत? नॉन एक्झिक्युटेबल हॅश पायथन मध्ये पण आहे आणि हॅश पीएससी मध्ये पण आहे. आणि सी लँग्वेजच्या कमांड कमेंट्स आहेत ना कोणत्या? स्लॅश 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 स्टार मल्टीलाईन साठी त्या पण कमांड्स पीएससी मध्ये चालतात. पीएचपी कोणी डेव्हलप केली? रास्मस. ब्राउझर्स कोणते? ब्राउझर कोणते? ब्राउझर देवा देवा देवा. ब्राउझर्स कोणते रे? ब्राउझर्स कोणते ब्राउझर तुम्ही युज केले आतापर्यंत? हे ब्राउझर आहेत ना. रॅम पण जॅम कुठं घुसतात हे? हा ब्राउझर झालं. आता मी कोणता युज करतोय? एव्हीजीचा ब्राउझर आहे. एव्हीजी सेक्युअर ब्राउझर युज करतो. हे ब्राउझर झाले. सर्व्हर्स कोणते कोणते असतात? अपाचे सर्व्हर आपण जे आता युज करतो तर वेब सर्व्हर. वॅम सर्व्हर. वॅम मध्ये पण इंटरनल अपाचेच युज होतं. वॅम ही सर्व्हिस आहे. आपण काल डेटा टाइप्स टोटल कास्ट किती अलाउड आहे ते कास्ट बघितले. इंट बूल फ्लोट स्ट्रिंग अरे ऑब्जेक्ट अनसेट हे कास्टिंग नल साठीच आणि एक रिसोर्स आहे. पण रिसोर्स कास्टिंग होत. टोटल 7 कास्टिंग अलाउड आहेत आणि 8 डेटा टाइप्स. त्यानंतर आपण बघत होतो व्हेरिएबल व्हेरिएबल्स. आपण एक फाईल क्रिएट करूयात आता.
इज इक्वल टू वन ही वैल्यू सेट करते, दिसतंय डॉलर ए इज इक्वल टू वन ने इक्वल केलंय काय आउटपुट मिळेल वन ओ एनी वन. मी आता काम करतो, डॉलर डॉलर ए इज इक्वल टू टू ही वैल्यू सेट कर, डॉलर डॉलर ए इज इक्वल टू टू ही वैल्यू सेट के, तेच तर व्हेरिएबल व्हेरिएबल्स आहे ना सांग. इथे इको करतो आहे डॉलर वन, आपण डॉलर वन व्हेरिएबल क्रिएट केलाय का? नाही केलंय. पण मी इको काय केलंय, डॉलर वन हा व्हेरिएबल इको केलाय. हा बी आर करतो जो आपल्याला नेक्स्ट लाईनला आउटपुट मिळेल नेक्स्ट टाइम. हा सेव्ह केली मी फाईल, ब्राउझर मध्ये मी लोकल होस्ट रन करतोय. व्हेरिएबल व्हेरिएबल्स आउटपुट अनडिफाइंड व्हेरिएबल डॉलर वन. मी माझं PHP चं वर्जन बघतो एकदा कोणतं आहे. एट असेल तर वर्क नाही होणार आहे. PHP 5.7 आहे, 7.3. बर, इथं 7.3 ला वर्क होत नाही बरं का? काय म्हणलं, अनडिफाइंड व्हेरिएबल डॉलर वन म्हणलं. मी काम करतो डॉलर डॉलर ए प्रिंट होते का बघतो याच्यामध्ये आहे नाही. नाही आहे याच्यामध्ये पण नाही. डॉलर डॉलर एनी व्हॅल्यू मिळाली. हे इथं जे आहे डॉलर ए, डॉलर ए अगोदर वरती डिक्लेअर केलंय आपण, अगोदर हे डिक्लेअर केलेले आहे वन. बी आर मुळे वर्क झालं नाही ते. काम करतो मी परत एकदा डॉलर वन लिहितो. बी आर वर्क झालं नसतं सेव 1 2 असं दिसतंय का? असं होत आहे वन लिहिलंय का आपण? नाही. डॉलर ए मध्ये कोणती व्हॅल्यू आहे? डॉलर ए मध्ये कोणती व्हॅल्यू आहे? वन. म्हणजे थोडक्यात हा डॉलर वन इज इक्वल टू टू सेट केला ना आपण. म्हणजे एका व्हेरिएबलचा नेम दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये ऍज अ व्हॅल्यू स्टोअर आहे. व्हेरिएबल नेम का, हे व्हेरिएबल नेम झालं ना, कम्प्लीट व्हेरिएबल नेम झालं. एका व्हेरिएबलचे लेबल नेम म्हणण्यापेक्षा लेबल, हे लेबल लाईन नंबर 5 ला हे जे लेबल आहे ते लेबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हेरिएबलला ऍज अ व्हॅल्यू सेट केलेलं आहे. व्हेरिएबल व्हेरिएबल्स म्हणतो आपण, लक्षात येते का? इथे हे डॉलर ए च्या ठिकाणी फक्त या डॉलर ए ची व्हॅल्यू पुट करा. आला लक्षात? डॉलर ए च्या ठिकाणी या डॉलर ए ची व्हॅल्यू पुट करायची. व्हेरिएबल व्हेरिएबल्स, व्हेरिएबल आपण क्रिएट केलाय कशापासून केलाय? अगोदरच्या एका व्हेरिएबल पासून केलं, म्हणून व्हेरिएबल व्हेरिएबल्स म्हणतो आपण. हा तू काय, इथं आपण ए प्रिंट केलं ना आपण, वन हा वन इथला आला प्रिंट केला म्हणून आला. हे प्रिंट करत नाही ना, आता काय मिळेल? कुठला टू? वन एकच व्हेरिएबल ना झाला होता इथे. डॉलर ए म्हणजे डॉलर डॉलर ए डॉलर वन इज इक्वल टू टू आणि इथं हा प्रिंट केला वन टू. नीच मला कन्फ्युजन होते का? काम करतो इथे ना ए बी सी डी असं लिहि, ठीक आहे ए बी सी डी असं मी लिहिलंय. आणि तुम्ही प्रिंट करत असताना ए बी सी डी असं प्रिंट, ए बी सी डी ही व्हॅल्यू आहे पण मी तो व्हेरिएबल म्हणून घेतलाय बरोबर ना. ए बी सी डी तर ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू कोणाला? या व्हेरिएबलला आहे. मला जर ही व्हॅल्यू ऍज अ लेबल किंवा ऍज अ व्हेरिएबल नेम यूज करायचं असेल तर मला व्हेरिएबल व्हेरिएबल्स यूज करावं. व्हॅल्यू ऍज अ व्हेरिएबल नेम मला यूज करायचं तर मी काय करणार? डॉलर डॉलर. आता मला माझ्याकडे सपोज स्टुडंटचे डिटेल्स आहेत, स्टुडंटचे नेम आहे किंवा स्टुडंटचा फर्स्ट नेम आहे माझ्याकडे, एका अरे मध्ये स्टुडंटचा फर्स्ट नेम. मला स्टुडंटच्या नावानेच व्हेरिएबल नेम क्रिएट करायचं, स्टुडंटच्या नावाने व्हेरिएबल नेम क्रिएट करायचं. सपोज माझ्याकडे राम म्हणून एक स्टुडंट आहे, सपोज राम स्टुडंट आहे, तर या राम स्टुडंट एका अरे मध्ये ए ऑफ
ए या एक्स नावाच्या एखाद्या व्हेरिएबल मध्ये, ठीक आहे, एक्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये राम स्टुडंट आहे, मला तर राम नावानेच व्हेरिएबल क्रिएट करायचं, राम नावाने व्हेरिएबल क्रिएट करायचं, पण स्टुडंटचं नाव काय असेल हे मला माहिती नाही. आता युजरला मी तुम्हाला विचारलं की एंटर युअर नेम, तुम्ही नेम तुमचं तुमचं टाकाल ना, मला थोडी ना माहिती प्रोग्राम करताना तुम्ही नेम काय टाकाल, पण एवढं नक्की की तुमच्या नावाची सुरुवात नंबरनी नाही होणार किंवा कुठले स्पेशल सिम्बॉल येणार, म्हणजे व्हेरिएबल नेम मी क्रिएट करू शकतो. मग मी काय करणार, जे काही तुम्ही नेम एंटर कराल एक्स मध्ये आहे ना, त्या एक्सच्या आधी फक्त एक डॉलर ऍड करतो, डॉलर डॉलर एक्स, म्हणजे झाला डॉलर. या डॉलर एक्स मध्ये काय, डॉलर एक्स मध्ये स्टुडंटचं नेम आहे, म्हणजे इथं स्टुडंटचं नेम रिप्लेस होणार, म्हणजे डॉलर राम. या राम सोबत काय करायचं आहे तुम्हाला, याच्यामध्ये 20 व्हॅल्यू सेट करायची. आता जर मी डॉलर राम प्रिंट केला, म्हणजे ते स्टुडंट नेम प्रिंट केला, इक्वल केला डॉलर राम, जर मी प्रिंट केलं तरी इथे आपल्याला काय मिळणार आहे, काय मिळणार आहे, 20. हा काय मिळणार आहे, राम कुठून आणलेस तू, आपण राम प्रिंट केला ना, राम मध्ये काय आहे, एक्सच्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू टाकायची आहे, बाकी काही कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही. या एक्सच्या ठिकाणी एक्सला काय व्हॅल्यू सेट केली, आपण राम सेट केली, इथे डायरेक्ट रामच म्हणा ना, डॉलर राम किती व्हॅल्यू आहे. इथे जर मी डॉलर असंच लिहिलं राम, तर काही कन्फ्युजन आहे का, याच्या त्या डॉलर एक्सच्या ठिकाणी तेच तर होते, रन टाइम होते फक्त, ते आलं लक्षात, हे डॉलर डॉलर एक्स जे करतो आपण याला म्हणतो आपण व्हेरिएबल व्हेरिएबल, तो भी 20 आहे. मैं यहाँ पे अगर ये यूज करता हूँ वेरिएबल, तो यही आएगा 20, और डॉलर डॉलर एक्स भी प्रिंट करता हूँ तो भी वही है, कळले. आता जर मी इथे 1 अशी व्हॅल्यू टाकली, 1, आणि आता जर मी इथे प्रिंटिंग करायला गेलो तर काय प्रिंट करणार, काय आउटपुट येईल, इथे एरर येईल का, कारण हा 1 व्हॅलिड व्हेरिएबल नेम नाही आहे. अच्छा, म्हणजे व्हेरिएबल व्हेरिएबल जेव्हा आपण करतो तेव्हा पहिला जो व्हेरिएबल असतो त्याच्यामध्ये कंपल्सरी स्ट्रिंग पाहिजे, नॉन न्यूमेरिक स्ट्रिंग, अल्फा न्यूमेरिक चालेल पण नंबरने स्टार्टिंग नाही चालेल, एरर येते. म्हणजे क्रिएशन होईल त्याचं पण प्रिंटिंग करताना एरर येते, युज करताना एरर येते. त्यामुळे इथे लक्षात आलंय पॉईंट काय, व्हेरिएबल व्हेरिएबल्स प्रोग्राम लिहून घ्या. ऑनलाईन वरांना समजलंय व्हेरिएबल व्हेरिएबल्स काय, वरून प्रथम अमिता साक्षी श्रुती ओके थिअरीसाठी मी नोट्स देणारच एक सगळ्या, मी फक्त हेडिंग द्या व्हेरिएबल व्हेरिएबल्स, त्याच्यामध्ये प्रोग्राम लिहून घ्या, नंतर या स्लाइड्स बघून तुम्ही प्रोग्राम बघितला तरी चालणार आहे. व्हेरिएबल रेफरन्सेस, व्हेरिएबल रेफरन्सेस. आता काय बघा, व्हेरिएबल रेफरन्सेस इथं मी
मैं एक वेरिएबल क्रिएट करते थे, मैं डॉलर ए इज इक्वल टू 20 वैल्यू सेट के लिए, हाँ 20 वैल्यू सेट के लिए। तो मला मी जेव्हा वैल्यू सेट करतो ना वेरिएबलला, तेव्हा डिक्लेअर होतो वेरिएबल, म्हणजे पेंट ओपन करतो। आपण ए एक वेरिएबल डिक्लेअर केला, तर ए वेरिएबल मध्ये कोणती वैल्यू टाकली, 20 वैल्यू एंटर केली, डॉलर ए वेरिएबल डिक्लेअर केला। आता मी मला काय करायचंय, या डॉलर ए मध्ये जी वैल्यू असेल ती वैल्यू दुसऱ्या कुठल्या तरी वेरिएबलनी मला प्रिंट करायची। डॉलर ए या वेरिएबल मध्ये जी वैल्यू असेल ती वैल्यू दुसऱ्या कोणत्या तरी वेरिएबलने प्रिंट करायची। तर दुसऱ्या कोणत्या तरी वेरिएबलने प्रिंट कशी होईल, डॉट एक्सटेंशन दुसरा वेरिएबल इथे आहे का, दुसरा वेरिएबल घ्यावा लागेल ना। मग मी दुसरा वेरिएबल घेतला डॉलर बी, मग इक्वल टू डॉलर ए बार, ठीक आहे आपण इक्वल टू डॉलर ए केलं। हां आता हे म्हणतात ते बरोबर आहे। आता मला काय करायचंय, मी बी ला जी व्हॅल्यू देईन, हां बी ला जी व्हॅल्यू मी सेट करणार आहे ती व्हॅल्यू मला परत ए ने प्रिंट करायची। इथे मी बी ला व्हॅल्यू सेट करतो सपोज 5, ए ने प्रिंट करायचे, तर परत तुम्ही म्हणाल की ए इज इक्वल टू बी द्या, प्रिंट करा। हां होईल ते पण होईल, म्हणजे ए ची व्हॅल्यू बी ला असाइन करा, बी ची व्हॅल्यू ए ला असाइन करा, असं करा होऊन जाईल। पण आपल्याला तसंच करत बघायचं नाही, आपल्याला काय करायचंय रेफरन्सेस सेट करायचे। रेफरन्सेस म्हणजे ए जिथे पॉईंट करतोय, कुठल्या मेमरी लोकेशनला पॉईंट करतोय, सपोज या 100 मेमरी लोकेशनला पॉईंट करतो, काहीतरी ऍड्रेस आहे बघा त्या लोकेशनला पॉईंट करतो। मी काय करतो, बी या व्हेरिएबलला याच मेमरी लोकेशनचा ऍड्रेस देतो, याच मेमरी लोकेशनचा ऍड्रेस देतो। ऍड्रेस कसा देतात, ऍड्रेस कसा देतात, अँड पर्सन ने देतात, अँड पर्सन ने देतात। आलं लक्षात, मी ए या व्हेरिएबलला सॉरी ए या व्हेरिएबलचा ऍड्रेस, ए या व्हेरिएबलचा ऍड्रेस कोणाला दिलाय, बी या व्हेरिएबल, म्हणजेच काय बी पण आता तिथेच पॉईंट करतोय जिथे ए पॉईंट करतो, मी पण आता तिथेच पॉईंट करतो जिथे ए पॉईंट करतो। मी आता जर हे स्टेटमेंट आता गरज नाही, असाइनमेंट आपल्याला काय करायचं, आपण रेफरन्स तिला सेट केलाय, म्हणजे एक मेमरी लोकेशन आहे आणि एका मेमरी लोकेशनला पॉईंट करणारे मल्टिपल व्हेरिएबल्स, एका मेमरी लोकेशनला पॉईंट करणारे मल्टिपल व्हेरिएबल्स आहेत, त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल रेफरन्स। व्हेरिएबल रेफरन्स एक मेमरी लोकेशन कोण करते पॉईंट, मल्टिपल व्हेरिएबल्स पॉईंट करतात एका मेमरी लोकेशनला। 100 नंबरचं हे मेमरी लोकेशन आहे, याला कोण कोण पॉईंट करते, ए पण पॉईंट करतोय, बी पण पॉईंट करतोय, अजून दुसरे 4 घ्यायचे तर ते पण पॉईंट करते। सगळ्यांना फक्त अँड नी ऍड्रेस असाइन करायचं, रेफरन्स द्यायचं, अँड नी काय देतो आपण ऍड्रेस देतो, ऍड्रेस म्हणजेच रेफरन्स आय पर्सन, ठीक आहे। आता जर मी इथं इको केला, इको डॉलर ए केला आणि नंतर लगेच मी सपोज स्पेस देऊन डॉलर बी पण प्रिंट केला, तर इथं आपल्याला आउटपुट काय मिळतंय ते बघायचं। आपण व्हेरिएबल रेफरन्स रन करत, व्हेरिएबल रेफरन्स इथे पण 20 दिसत आहे, इथे पण 20, म्हणजे ए ची पण व्हॅल्यू 20 आहे आणि बी ची पण व्हॅल्यू 20। आता मी एक काम करतो, हा आता मी डॉलर बी मधली व्हॅल्यू चेंज करतो 10, बी मधली व्हॅल्यू चेंज करतो बरं का, मी ए मधली नाही, ए मधली तशीच ठेवली, बी इक्वल टू 10 केलाय आणि मी इथे इको करतो डॉलर ए, ए प्रिंट केलं, तर आता आउटपुट काय आहे, हा 10 असेल, किती येणार ऑनलाईन वाले, काय अर्थ संस्कृती, हा इथं काय येणार
2020 आणि इथं जर मी आता परत प्रिंट केलं सपोज असा हे मी परत स्पेस देतो डॉट बी इथं काय येणार काय येणार आउटपुट ऑनलाईन अमिता अवंतिका प्रथम वरुण वैष्णवी साक्षी श्रुती वृषाली साक्षी कांबळे काय येणार आउटपुट इथे बर बर अजून कोणी फायनल काय येणार टेन येणार पूर्णाचं जगलिंग व्हॅल्यू इंटीजरच आहेत की सगळ्या ठिकाणी टाईप कुठे चेंज होत टाईप जगलिंगचा काही विषय नाहीच इथे ते म्हणतात ते बरोबर आहे सेव्ह करतो रन करतो टेन टेन व्हॅल्यू आहे आता इथे टेन का आली कारण बीनी जरी ऍक्सेस केलं किंवा एनी जरी ऍक्सेस केलं तरी मेमरी लोकेशन एकच आहे ना मेमरी लोकेशन एकच आहे मेमरी लोकेशन बदललेलं नाहीये मग हे या लोकेशनला तुम्हाला जे काही मॅन्युप्युलेशन करायचे आहेत डेटाचे तुम्ही आयदर एनी करा किंवा बीनी करा एनी व्हॅल्यू सेट करा बीनी प्रिंट करा बीनी सेट करा एनी प्रिंट करा काही चालणार आहे दोघांनी सेट करा दोघांनी प्रिंट करा आउटपुट जे काही तुम्ही ऑपरेशन करणार आहात ते याच मेमरी लोकेशन याच मेमरी लोकेशन ला हा आता जर मी हे जे काही रेफरन्स दिलेला आहे बीला बीचा सॉरी एचा रेफरन्स बीला दिला आहे तो बीचा रेफरन्स तर काढून टाकतो बीचा रेफरन्स रिमूव्ह करतो आता बीच रेफरन्स रिमूव्ह करायचं म्हणजे काय करायचं अनसेट करायचं कुणाचा रेफरन्स करायचा बीचा रेफरन्स काढून टाकायचा अनसेट बी केले अनसेट टाइप कास्टिंग बघितलं आपण काल बघितलं ना अनसेट टाइप कास्टिंग मध्ये बघा अनसेट कास्ट टू नल कास्ट टू नल म्हणजे जी बीला जो रेफरन्स होता तो रेफरन्स रिमूव्ह केला फ्री झाला होता ए जिथे पॉईंट करत होता तिथे बी पॉईंट करतो आतापर्यंत आता तो करणार नाही आणि आता जर मी प्रिंट केला ए तर आउटपुट काय बीचा रेफरन्स जो ए ला सेट केला होता तो रिमूव्ह केला हा बीचा रेफरन्स रिमूव्ह केलाय मी आता ए प्रिंट करतो मी व्हॅल्यू वरती बी ची बी बरोबर सेट केली होती ए इज डॉलर ए इज इक्वल टू टेन नवगणे तू दिवसानंतर आलास रे आज जरा क्लास मध्ये ये भेटायचं मला वेळ वेळ काढून ये होता का मला दिसला नाही नव्हतास तू ठीक आहे ये नंतर भांडू हा काय येणार आउटपुट व्हॅल्यू जाणार नाही बीचा रेफरन्स अनसेट केल्यावर आता मी काय केलं होतं बी ला याचा रेफरन्स दिला होता जो रेफरन्स दिला होता तो रेफरन्स काढून टाकला ना मेमरीला एकदा लोकेशनला ते व्हॅल्यू अपडेट केली नंतर रेफरन्स रिमूव्ह केला नंतर रेफरन्स रिमूव्ह केला म्हणजे हा जो बी आहे ना इथं काढून टाकला आता बी इथनं काढून टाकला ए आहे तोच राहणार आहे ना त्या मेमरी लोकेशनची व्हॅल्यू जी टेन केली होती आपण टेन म्हणजे असं नाही की ती बीनी सेट केली होती मग बीला काढून टाकलं तर बी त्यासोबत घेऊन जाईल ही नाही असं नसणार आहे अनसेट केली आता आज थोडी नाही मी तुला दिली होती असतात माझी तुझी मैत्रिणी राहिली तसं नाही का आपण व्हेरिएबलला अनसेट जरी केला रेफरन्स रिमूव्ह झाला आता मग जर मी इथं बी प्रिंट केला तर काय होईल मी तर ए प्रिंट केलाय आणि ए सोबत बी पण प्रिंट केला बी 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 आहे का बीचा रेफरन्स रिमूव्ह केला आपण सेट टू नल म्हणले ना आपण टू नल नल व्हॅल्यू इकून मला प्रिंट नाही करून मिळणार डिप्रिकेटेड द अनसेट कास्ट इज डिप्रिकेटेड इथं मला डिप्रिकेशन दाखवते व्हर्जन डिफरन्सिंगची डिप्रिकेशन जेव्हा दाखवतो ना तुम्हाला हे या अशा जेव्हा एरर्स दिसतात नोटिसेस दिसतात तेव्हा समजायचं की आपलं व्हर्जन हे लेटेस्ट व्हर्जन आहे आणि जे आपण फंक्शन युज करतोय ते जुनं फंक्शन डिप्रिकेशन डिप्रिकेटेड द अनसेट कास्ट इज डिप्रिकेटेड
लाइन नंबर 9 म्हणजे हे कास्टिंग जे अनसेट यूज केले आपण ते असं होणार नाही, दुसरा काहीतरी वेगळा वे पीएचपी शोधून काढलेला बघा आपण असं चालतो. व्हॅल्यू जी आपली बी ची व्हॅल्यू जी म्हणत होतो आपण, बी ची व्हॅल्यू नाही ही ए ची व्हॅल्यू प्रिंट झाली. कास्टिंग कसं करायचं, दोघांनाही ब्रॅकेट द्यायचे. हे 7.3 मधला अपडेट आहे. जनरली आपण कास्टिंग कसं करतो, इंटेंडेड टाईप राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहितो व्हॅल्यूच्या आधी. मी तेच केलं होतं, पण आपल्याला अनसेट करत असताना दोघांनाही राऊंड ब्रॅकेट टाकायचे. 7.3 चा अपडेट आहे. आता आपण इथं टोटल किती व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे, 6 व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पहिल्यांदा 20, 20, सेकंड टाइम 10, 10 आणि थर्ड टाइम इथं 10 आणि इथं काहीतरी व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे. कास्ट टू नल आहे म्हणजे नल प्रिंट व्हायला पाहिजे. नल व्हॅल्यू ही कोणी प्रॉपरली ट्रीट होत नाही, त्यामुळे बघा इथे 20, 20 इथं दिसतं, इथे 10, 10 आणि 6 व्हॅल्यू प्रिंट. 10 मिळते आपल्याला नाही मिळायला पाहिजे, अनसेट होत नाही का. 1 मिनिट, 1, 2, 3, 4, 5 अनसेट होत नाही म्हणजे अनसेट व्हायला पाहिजे. इथं व्हॅल्यूच नाही दिसायला पाहिजे. रेफरन्स जर रिमूव्ह झाला तर तू बी व्हेरिएबल पॉइंट कुठं करणार. हा रेफरन्सच रिमूव्ह झाला, इथला हा रेफरन्सच रिमूव्ह झाला. डॉलर बी जरी असला तरी तो इथे कुठंतरी आहे लक्षात. इथे कुठंतरी म्हणजे ते 10 दिसायला नाही पाहिजे, म्हणजे डिप्रिकेशनचीच एरर असणार आहे आणि ह्याची अपडेट असतील काहीतरी. अनसेट होत नाही आहे. 10, 10, 10, 10 इथे पण येते. अनसेट सोडून द्या, रेफरन्सच कळला. व्हेरिएबल रेफरन्स, रेफरन्स कशाने देतात, रेफरन्स दिलाय ते एवढंच लिहून घ्या. अनसेट काढून टाका व्हेरिएबल रेफरन्स. समजलंय, व्हेरिएबल रेफरन्स अनसेट 7.3 व्हर्जन मध्ये यूज होत वर्क होत नाही म्हणून मी ते अनसेट रिमूव्ह केलं बरं का. अनसेट ची व्हॅल्यू रिटर्न करायचं म्हणतोस का, तसं नाही व्हायला नाही पाहिजे. बीचा रेफरन्सच रिमूव्ह केला तर आपण तसं करून बघा. आपण डॉलर बी इज इक्वल टू अनसेट डॉलर बी परत क्रिकेट सांगितले आणि पण इथं एकच व्हॅल्यू रिटर्न झाली, परत बी क्रिकेटची एरर आहेच. व्हॅल्यू ही झालीच आहे रिटर्न बीची. हो झाली ना, 4 नाही 5 व्हॅल्यू झाली ना क्रिकेट. 1, 2, 3, 4 नाही झाली ना. 1, 2, 3, 4 हा नाही झाली, रिटर्न झालं पण ह्याला एरर आहे. वॉर्निंग, डिप्रिकेशनची वॉर्निंग प्लस स्पेशल काहीतरी 7.3 ला प्रोव्हिजन असेल ते मी बघून सांगतो. पीएचपी च व्हर्जन 8 आले, 8 नंबर आपण युज करतो 7.3. लिहून घ्या एक्झाम्पल सगळ्यांनी. चला नेक्स्ट. काहीतरी रोज व्हायलाच पाहिजे का. देवाचं नसतो का. एक काम करायला येते या लोकांनी तर. पीएचपी मध्ये 4 स्कोप आहेत, 4 टाइप्स ऑफ व्हेरिएबल स्कोप. व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय,
आपण कुठे व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, मेथडच्या आतमध्ये करतोय का मेथडच्या बाहेर डिक्लेअर करतोय, हा ग्लोबल स्कोप मध्ये, मेथडच्या बाहेर म्हणजे ग्लोबल स्कोप मध्ये, मेथडच्या आतमध्ये म्हणजे लोकल स्कोप मध्ये. त्यानंतर स्टॅटिक स्कोप, स्टॅटिक स्कोप, स्टॅटिक व्हेरिएबल्स आपण मेथडच्या आतमध्येच डिक्लेअर करतो पण ते आपल्याला व्हॅल्यू रिटेन करता येते फंक्शनचा स्कोप संपला तरी. म्हणजे इथला स्टॅटिक कीवर्ड आणि जावा मधला स्टॅटिक वेगळा रेफरन्स आहे बरं का. आणि फंक्शन पॅरामीटर म्हणजे फंक्शनला जे आपण पॅरामीटर्स फॉर्मल पॅरामीटर पास करतो ते फॉर्मल पॅरामीटर्स हे फंक्शन पॅरामीटर्स म्हणतात. ठीक आहे, आता आपण वन बाय वन स्कोप बघूया, लोकल स्कोप ग्लोबल स्कोप हे सगळं रन करून बघूया. एक न्यू फाईल क्रिएट करतो इथे डॉट पी एच पी, इथे एक डॉलर ए नावाचं एक व्हेरिएबल लिहिलंय, सारखे ए होते नाही का, आपण सी नावाचं एक व्हेरिएबल लिहिलं, सी व्हेरिएबलला मी एट ही व्हॅल्यू सेट केली. आता एक फंक्शन लिहूयात आपण, फंक्शन फंक्शन पी एच मध्ये असं लिहितात, फंक्शन कीवर्ड आणि फंक्शन मी डिस्प्ले नावाचं एक फंक्शन लिहितो, एवढं सोपं आहे पी एच मध्ये फंक्शन लिहिणे, बघा फंक्शन कीवर्ड लिहायचा आणि फंक्शनचं नेम द्यायचं बस, आणि फंक्शनची बॉडी, तर फंक्शनच्या बॉडीमध्ये मला काय करायचं आहे, इको करायचे डॉलर सी ची व्हॅल्यू, सी कुठं आहे इथे र, सी व्हेरिएबलला कुठली व्हॅल्यू आहे एट व्हॅल्यू, मी इथे प्रिंट करतो. जसं तुम्ही सी लँग्वेजमध्ये प्रिंट करत होता किंवा ऍक्सेस करत होता, मेनच्या बाहेर व्हेरिएबल डिक्लेअर करत होता डीएच्या वेळेस पण, आणि मेनच्या आतमध्ये तो ऍक्सेस करत होता किंवा सगळीकडे सगळ्या स्कोपमध्ये मेन मध्ये किंवा दुसऱ्या अजून कोणत्या मेथड्स असतील तर तिकडे तुम्ही ऍक्सेस करत होता. इथे मला तसंच करायचं, काहीसं तसंच करायचं, हे फंक्शन लिहिलंय मी, फंक्शनच्या आतमध्ये हा सी व्हेरिएबल मला ऍक्सेस होतो की नाही हे चेक करायचं आहे. हा सी कसला व्हेरिएबल झाला रे, लोकल ग्लोबल ग्लोबल झाला. ठीक आहे, आता हे फंक्शन आहे ना, फंक्शनला कॉल दिल्याशिवाय फंक्शन वर्क करणार नाही, फंक्शनला आपण कॉल देऊया, फंक्शनला कॉल दिला मी आणि पीएचपीचा स्कोप संपला. आणि फंक्शनला कॉल देताना मी तर डी कॅपिटल काढतो, चालेल का. हा मी सुरुवातीला तुम्हाला सांगताना काय सांगितलं होतं, पीएचपी ही पार्शियली केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे, पार्शियली ज्यामध्ये व्हेरिएबल्स हे केस सेन्सिटिव्ह आहेत, व्हेरिएबल्स केस सेन्सिटिव्ह म्हणजे स्मॉल ए आणि कॅपिटल ए मध्ये डिफरन्स येतो व्हेरिएबलच्या केसमध्ये, पण फंक्शन जे आहेत पीएचपी मधले ते केस इनसेन्सिटिव्ह असतात. म्हणजे तुम्ही लिहिताना स्मॉल डिस्प्ले लिहिलाय आणि आता कॉल करताना कॅपिटल डिस्प्ले किंवा काही लिहिलंय, म्हणजे तुम्ही एस कॅपिटल काढला कसंही लिहा, केस चेक होतच नाही तर काय, इथे लक्षात मी काय सांगतोय, कारण फंक्शन हे केस इनसेन्सिटिव्ह असत म्हणून पीएचपीला पार्शियली केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. आता जर मी हे सेव्ह केलं आणि रन केलं तर काय आउटपुट येतं हे बघायचं, मला स्कोप डॉट पीएचपी नावानी फाईल क्रिएट केली मी, स्कोप डॉट पीएचपी एंटर केलं, अनडिफाइंड व्हेरिएबल काय म्हणतंय, अनडिफाइंड व्हेरिएबल सी कोणत्या लाईनला, लाईन नंबर सेव्हनला, लाईन नंबर सेव्हनला सी हा अनडिफाइंड सांगतो. आपल्याला काय वाटलं होतं ग्लोबल आहे म्हणजे तो सगळ्या स्कोप मध्ये ऍक्सेस करायला पाहिजे, ऍक्सेस व्हायला पाहिजे, पण या फंक्शनच्या आतमध्ये जो सी व्हेरिएबल लिहिला तो अनडिफाइंड सांगतोय, बरोबर आहे ना. म्हणजेच काय, फंक्शनच्या बाहेर लिहित असलेला व्हेरिएबल ग्लोबल आहे, ग्लोबल आहे, पण तो जर फंक्शनच्या आतमध्ये ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला ग्लोबल्स नावाचा एक ऍरे आहे तो यूज करावा, किंवा ग्लोबल नावाचा एक कीवर्ड आहे तो यूज करा, दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला फंक्शनच्या बाहेरची कोणतीही व्हॅल्यू फंक्शनच्या आतमध्ये ऍक्सेस करायची असेल, हा स्कोप जो झाला म्हणजे हा फंक्शनचा स्कोप जो झाला तो लोकल स्कोप, म्हणजे जर मी इथे एक दुसरी कुठली तरी एक्स व्हॅल्यू डिक्लेअर केली डॉलर एक्स इज इक्वल टू फोर ही व्हॅल्यू सेट केली आणि इथे जर मी एक्स ही व्हॅल्यू डिस्प्ले केली तर स्ट्रेट फॉरवर्ड आपला प्रोग्राम रन होईल, आउटपुट मिळाला आपल्याला, बरोबर का मिळालं, कारण हा एक्स व्हेरिएबल आपण ह्या फंक्शनच्या आतमध्ये लिहिलाय आणि तोच एक्स व्हेरिएबल आपण डिस्प्ले करतो यूज करतो, म्हणजे लोकल टू फंक्शन. पण तोच एक्स व्हेरिएबल जर मी म्हटलं की मला इथे डिस्प्ले करायचं इको डॉलर एक्स लाईन नंबर ट्वेल्व ला, आणि जर मी इथे येऊन एंटर केलं तर मला एरर आली लाईन नंबर ट्वेल्व ला,
कळतंय, तीच एरर अनडिफाईन्ड व्हेरिएबल एक्स, अनडिफाईन्ड व्हेरिएबल एक्स. एक्स कुठे आहे? एक्स हे फंक्शनच्या आतमध्ये, एक्स फंक्शनच्या आतमध्ये, तो एक्स मला बाहेर ऍक्सेस करता येणार नाही, लोकल आहे तो. लक्षात, हा एक्स लोकल आहे, तो फंक्शनच्या बाहेर ग्लोबल स्कोप मध्ये ऍक्सेस करता येणार नाही. फंक्शनच्या बाहेर कोणता स्कोप? त्याच्या पीएच मध्ये ग्लोबल स्कोप, फंक्शनच्या बाहेर. म्हणजे हे लाईन नंबर 5 to 10 या लाईन जर सोडल्या तर बाकी सगळं जे काही लिहिलंय आपण, लाईन नंबर 3, 12 आणि 13 या ग्लोबल स्कोप मधल्या लाईन्स, ग्लोबल स्कोप मधल्या लाईन्स. लोकल स्कोप मध्ये जो व्हेरिएबल लिहिलाय आपण तो ग्लोबल स्कोप मध्ये येत नाही, लक्षात ठेवा. लोकल स्कोप मध्ये जे व्हेरिएबल्स लिहिलेत आपण ते ग्लोबल स्कोप मध्ये येत नाही. ते मला सर ग्लोबल मध्ये लिहिले तरी लोकल मध्ये कुठे आले? पण ते घेऊन येता येतात. त्यासाठी दोन ऑप्शन आहेत तुम्हाला, एक तर ग्लोबल कीवर्ड युज करायचा किंवा ग्लोबल ऍरे युज करायचा. तुम्हाला परवाला सांगता, काल सांगताना डॉलर पोस्ट, डॉलर गेट ऍरे सांगितले. कसले ऍरे होते? सुपर ग्लोबल ऍरे होते, बरोबर. तसाच डॉलर अंडरस्कोर सॉरी डॉलर ग्लोबल्स आपण सुपर ग्लोबल ऍरे, फंक्शनच्या बाहेर जे काही आपण डिक्लेअर करतो ते सगळं त्या ग्लोबल्स नावाच्या ऍरे मध्ये जातो. म्हणजे मी इथे डॉलर आपला ग्लोबल्स नावाचा ऍरे, ग्लोबल्स हा ऍरे आहे. आपण डिक्लेअर केलाय का तो? नाही. रॅसमसने डिक्लेअर करून ठेवलाय. या ग्लोबल्स नावाच्या ऍरे मध्ये काय एंटर होतं, काय इन्सर्ट होतं? फंक्शनच्या बाहेर जे काही लिहिलंय तुम्ही व्हेरिएबल्स, हा ते व्हेरिएबल्सचं लिस्टिंग घेतं. मग इथं फंक्शनच्या बाहेर आपण 8 value लिहिली. कुणाला लिहिली? कुणाला दिली 8 value? सी ला दिली. तर बघा इथे सी याचा इंडेक्स होईल. डॉलर सी इंडेक्स नाही होणार, हा सी हा इंडेक्स होईल. जर मी फंक्शनच्या बाहेर, मी जर फंक्शनच्या बाहेर डॉलर ए बी सी डी अशी काहीतरी एक व्हेरिएबल घेतलाय आणि त्या व्हेरिएबलला मी ए बी सी डी एक्स वाय झेड अशी व्हॅल्यू दिली, एक्स वाय झेड अशी व्हॅल्यू दिली, तर ए बी सी डी कोणत्या स्कोप मध्ये लिहिलंय आपण? ग्लोबल मध्ये लिहिलंय. तर ग्लोबल व्हेरिएबलची एंट्री ग्लोबल्स नावाच्या ऍरे मध्ये होणार. मग इथं काय येईल? इथे येईल ए बी सी डी इंडेक्सला आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू येईल एक्स वाय झेड. आलं लक्षात? हा. आता हा मला एबीसीडी जो आहे ना, हा एबीसीडी 4 line number 4 तुम्हाला या फंक्शनच्या आतमध्ये डिस्प्ले करायचा. मग असे आपण करून बघितलं होता, ट्राय झालं नव्हतं, डायरेक्ट प्रिंट केलं होतं, सी इज अनडिफाईन्ड असेल होतं. हे तर समजलं तुम्हाला, लोकल लोकल व्हेरिएबल फंक्शनच्या बाहेर येणार नाहीत. याला मी कमेंट टाकून ठेवतो. काय लोकल व्हेरिएबल्स डॉलर एक्स इज लोकल टू डिस्प्ले मेथड, लोकल टू डिस्प्ले मेथड, वी कॅन नॉट ऍक्सेस दॅट व्हेरिएबल आउटसाइड डिस्प्ले. इथे आपल्याला एरर येईल. इथे काय एरर? कारण एरर हे आपल्याला एक्स हा व्हेरिएबल आपल्याला मिळणारच नाही ग्लोबल स्कोप मध्ये. इथे एरर आली, आपण ते पण बघितलं. आता इथे मला काय ऍक्सेस करायचं आहे? एबीसीडी हा व्हेरिएबल ऍक्सेस करायचं. मी इथं जर इको केलं असं, इको डॉलर ए बी सी डी हे करून जर आपण प्रिंट केलं परत, तर अनडिफाईन्ड व्हेरिएबल एबीसीडी तीच एरर येते. एबीसीडी अनडिफाईन्ड येत आहे, पण मी काय म्हणलं की ग्लोबल मध्ये जे काय आहे ते ग्लोबल्स नावाच्या ऍरे मध्ये तर जाणारच आहे ना. आणि ग्लोबल्स नावाचा हा ऍरे सुपर ग्लोबल ऍरे आहे, सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे ना. तो सुपर ग्लोबल व्हेरिएबल आपल्याला कुठल्याही स्कोप मध्ये ऍक्सेस करता येईल. म्हणजे गेट, पोस्ट, रिक्वेस्ट, कुकी, सेशन, सर्व्हर, ग्लोबल, हे जे काही ग्लोबल सुपर ग्लोबल व्हेरिएबल्स आहेत, हे सगळे सुपर ग्लोबल व्हेरिएबल्स आपल्याला कुठल्याही स्कोप मध्ये ऍक्सेस करता येतात. मग इथे ऍक्सेस करता येतात का? येस, येतात. मग कसं करायचं? डॉलर ग्लोबल्स आणि या डॉलर ग्लोबल्सला ए बी सी डी इंडेक्स, सेव्ह, एक्झिक्युट. काय मिळालं? एक्स वाय झेड. कुठली व्हॅल्यू मिळाली? एबीसीडीची. एबीसीडी या व्हेरिएबलला आपण एक्स वाय झेड व्हॅल्यू सेट केली होती, बरोबर. ती व्हॅल्यू आपल्याला इथे प्रिंट करून मिळाली, म्हणजे ऍक्सेस करता आली. पण ती कशा थ्रू केली? आपण ग्लोबल्स नावाच्या या ऍरेने केली, ग्लोबल्स नावाच्या ऍरेने केली. कारण
ग्लोबल स्कोप मध्ये जे काही लिहिलं आहे व्हेरिएबल्स, त्या सगळ्या व्हेरिएबलची एंट्री ग्लोबल्स नावाच्या अॅरे मध्ये होणार आहे. सगळ्या व्हेरिएबलची एंट्री ग्लोबल नावाच्या अॅरे मध्ये होणार आहे. आणि अॅरे आहे म्हणल्यानंतर इंडेक्सेस पाहिजे. आणि इंडेक्स म्हणून आपण इथे काय युज करतोय, लेबल. व्हेरिएबलचं जे लेबल आहे ते युज करतोय. व्हेरिएबल काय, डॉलर एबीसीडी हा व्हेरिएबल आहे. पण इंडेक्स म्हणून आपण डॉलर एबीसीडी घेतोय का, नाही. म्हणजे इथं लक्षात ठेवा, ग्लोबल्सला जो तुम्ही पास करताय इंडेक्स, तो इंडेक्स असा नसायला पाहिजे. कळलं? सेव्ह करतोय. काय आलंय, अनडिफाइंड इंडेक्स डॉलर एबीसीडी. डॉलर नसायला पाहिजे इथे, नुसतं एबीसीडी पाहिजे. इंडेक्स कशी येते, फक्त लेबल हीच इंडेक्स सेट होणार आहे, डॉलर लेबल इंडेक्स सेट होत नाही. कळलंय का नाही? ऑनलाईन वाल्यांना समजलंय? सगळेच ऑनलाईन बनवता. साक्षी, संस्कृत, संस्कृती समजलं का ग? अवंतिका बघ, परत सांगतो, हे जे एबीसीडी आहे ना, एबीसीडी व्हेरिएबल आहे. कुठं आहे? या फंक्शनच्या बाहेर, डिस्प्ले या फंक्शनच्या बाहेर. मग फंक्शनच्या बाहेरचा कुठलाही व्हेरिएबल फंक्शनच्या आतमध्ये जर ऍक्सेस करायचा असेल ना, तर आपल्याला हे ग्लोबल्स नावाचा अॅरे युज करायचा असतो. ग्लोबल्स नावाचा अॅरे, या ग्लोबल्स अॅरे आहे ना, अॅरेला आपल्याला इंडेक्स पास करावी लागते. मग इंडेक्स म्हणून काय द्यायचं, तर इंडेक्स म्हणून या व्हेरिएबलचं लेबल फक्त पास करायचं. हे डॉलर नाही द्यायचं, हे डॉलर नाही द्यायचं. लक्षात, सेव्ह केलाय, मी परत रन करतो, आउटपुट मिळालं. समजलं अवंतिका? एक वे झाला, दोन वेज मी तुम्हाला म्हणालो. युझिंग डॉलर ग्लोबल्सने आपल्याला ऍक्सेस करता, या वेने तर तुम्हाला करता येणारच. आता दुसरा वे कोणता, रिडिक्लेअर दॅट ग्लोबल व्हेरिएबल विथ ग्लोबल कीवर्ड. आपल्याला तो जो व्हेरिएबल आहे ग्लोबल स्कोप मधला, तो ग्लोबल स्कोप मधला व्हेरिएबल लोकल स्कोप मध्ये रिडिक्लेअर करायचा. मी रिडिक्लेअर करतो विथ ग्लोबल कीवर्ड, ग्लोबल कीवर्ड, ग्लोबल डॉलर एबीसीडी रिडिक्लेअर केला फक्त, असंच करायचं आहे. आणि मी जर परत इथे इकडे डायरेक्ट डॉलर एबीसीडी लिहिला, तर मला आउटपुटला तेच मिळणार, चेंजेस नाही आहेत काहीच. मला लक्षात, किंवा मला एबीसीडी नको, मला डॉलर सी पाहिजे. तर सी हा परत रिडिक्लेअर केलाय ग्लोबल कीवर्डनी, आणि इथे मी हा सी व्हेरिएबल प्रिंट केला. ओके, आउटपुट मध्ये दिसतंय एट. पहिला वे विथ युझिंग ग्लोबल कीवर्ड, ग्लोबल सारे, आणि दुसरा युझिंग ग्लोबल कीवर्ड. इंटरव्ह्यूला खूप वेळेस विचारतात क्वेश्चन. पायथन मध्ये स्कोप आहे, कीवर्ड्स नाही आहे. इथं कीवर्ड आहे काय, समजलं ना? छान, इको डॉलर सी केला आपण. तुम्हाला जर असा क्वेश्चन आला, हाऊ टू ऍक्सेस ग्लोबल व्हेरिएबल विदाउट युझिंग ग्लोबल कीवर्ड, तर काय आन्सर आहे? युझिंग डॉलर ग्लोबल सारे, ऑप्शनल, काही युज करा तुम्ही. आता जर मला वाटलं की या सी व्हेरिएबलला दुसरी कोणती तरी व्हॅल्यू द्यायची, या सी व्हेरिएबलला व्हॅल्यू सेट करतोय, ती ऍड केली होती मी 16 व्हॅल्यू सेट. आता काय आउटपुट होईल? कॉन्स्टंट नाही आहे इथे काही, आपण ऍक्सेस करतो ना, म्हणजे ऍक्सेस म्हणजे फक्त काही प्रिंट करणं नाही. व्हॅल्यू तुम्हाला 16 मिळेल, फक्त कंडिशन काय, इथे तुम्हाला जर ग्लोबल व्हेरिएबल मध्ये चेंजेस करायचे असतील, तर आधी रिडिक्लेरेशन करा आणि मग चेंजेस करा. आधी मला, मी जर सेम रिडिक्लेरेशन पण आणि चेंजेस पण एकाच लाईनला करत असेल ना, तर प्रॉब्लेम. जर मी आता असं रन केलं, तर लाईन नंबर 13 ला मला एरर येईल. सिंटॅक्स एरर, अनएक्सपेक्टेड इक्वल टू एक्सपेक्टिंग कॉमा ऑर सेमिकोलन ऑन लाईन नंबर 13. म्हणजे या लाईन नंबर 13 ला अनएक्सपेक्टेड इक्वल असं सांगेल. त्याचं म्हणणं काय आहे पीएचपीचं, की तुम्ही जर ग्लोबल कीवर्ड युज करताय ना,
तरी तुम्ही रिडिक्लेरेशन साठी यूज करताय. रिडिक्लेरेशन करत असताना फक्त रिडिक्लेरेशनच करा, तुम्ही असाइनमेंट ऑपरेटर यूज करू नका. तुम्हाला चेंज करायची ना व्हॅल्यू, मग तुम्ही पुढच्या लाईनला जाऊन चेंज. एकदा रिडायरेक्ट रिडिक्लेरेशन झालंय मग आता तुम्ही इथे चेंजेस करू शकता. सेव्ह केली मी फाईल, रन कर, आउटपुट मिळालं. म्हणजे रिडिक्लेरेशन करून आपण प्रिंटिंग केलंय, प्रिंटिंग असं चेंजेस केले आणि प्रिंट कळलंय. आता जर मी इथे काम करत, हे तर एक्स आपला जो लोकल होता तो प्रिंट झाला नाही, मी इथे इको करतो डॉलर सी, आउटपुट काय येईल नीट प्रोग्राम बघा आणि मग मला आउटपुट सांगा. बरं, कम्प्लीट प्रोग्राम झूम, तुम्ही झूम करून बघा. कम्प्लीट प्रोग्रामचा आउटपुट सांग, कम्प्लीट प्रोग्रामचा आउटपुट सांग श्रुती. सिक्सटीन. बर, प्रथम श्रुती म्हणते 16 16, प्रथम 16 8, अजून 16 8. परत बघायला कुणाचं पण करेक्ट नाही. रिडिक्लेअर किया हमने, मतलब वो ग्लोबल स्कोप में ही रहेगा, सभी जगह पे वो एक्सेसिबल है ही. परत बघा एकदा. प्रथम साक्षी सका करता है तुम्ही, अरे डिस्प्ले फंक्शन आपण इथे लिहिले हा, इथे सीला एक व्हॅल्यू सेट केली आहे 16 व्हॅल्यू आपण नंतर चेंज करू ना, डिस्प्ले नंतर कॉल दिले आपण, आधी इको होणार सी व्हॅल्यू 8 प्रिंट होणार नंतर आपण डिस्प्लेला कॉल दिले ना. याच्या नंतर जर मी इथे इको लिहिलं असतं ना तर मला ती 16 व्हॅल्यू मिळाली असते परत. म्हणजे इथे 8 मिळते, इथे 16 मिळते डिस्प्लेच्या आतमध्ये, इथे 16 मिळते आणि मग परत इथे सी प्रिंट केला तर सी प्रिंट झाला, म्हणजे याच्यामध्ये वेगळा रेफरन्स नाही झाला मिळाला, इथे 16 मिळणार. हा काढला तर काय मिळेल आउटपुट, कुठे 8 इथला 8 आणि डिस्प्लेला कॉल दिल्यानंतर डिस्प्ले मधला सी 8 16 16 मिळाला टोटल आउटपुट. आलं लक्षात, म्हणजेच काय ग्लोबल व्हेरिएबल मधला व्हेरिएबल लोकल स्कोप मध्ये, ग्लोबल स्कोप मधला व्हेरिएबल लोकल स्कोप मध्ये आपण ऍक्सेस केला, लोकल स्कोप मध्ये त्या व्हेरिएबल मध्ये चेंजेस केले आणि ते परत ग्लोबल व्हेरिएबल मध्ये ऍक्सेसिबल आहेत का, तर आहेत. समजलंय लोकल स्कोप आणि ग्लोबल स्कोप, कोणाला काही कन्फ्युजन लिहून घ्या प्रोग्राम. सगळ्यांनी काय आलं, स्कोप, स्कोप 4 टाईपचे स्कोप आहे, लोकल ग्लोबल फंक्शन पॅरामीटर आणि स्टॅटिक. लिहून घ्या, स्क्रीनशॉट नका काढू, ऑनलाईन मध्ये खूप जण स्क्रीनशॉट काढून मोबाईल मध्ये ठेवून दिलेले असतात. स्कोप हेडिंग द्यायचे, स्कोप व्हेरिएबल स्कोप म्हणा. आता इथे डिस्प्ले स्मॉल आहे, इथे डिस्प्ले कॉल करताना मी कॅपिटल दिला तरी फरक पडणार नाही. केस मॅटर करणार नाही, सगळे लेटर्स पाहिजेच ना, डिस्प्लेच्या ऐवजी डीपे लिहिला तर कसं चालेल. आज झालं का पीएचपी झालं कॉलेजमध्ये,
नेक्स्ट बघा, दुसरा स्कोप आहे स्टॅटिक स्कोप. स्टॅटिक स्कोप आहे बघा रे, बघा बघा एवढं बघून थांबूयात आपण. मी एक फंक्शन लिहित आहे, फंक्शन कसं लिहिणार आपण, काय आलं काय आलं सेव्ह करून घेतो मी. स्टॅटिक डॉट पीएचपी फंक्शन ते हॅलो नावाचं फंक्शन लिहितोय मी. से हॅलो फंक्शन मध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, व्हेरिएबल बी इज इक्वल टू 10 ही व्हॅल्यू सेट केली. व्हेरिएबल बी इज इक्वल टू 10 हा, आणि इथे इको करतोय डॉलर बी प्लस प्लस ऑपरेटर प्लस प्लस जे इन्क्रिमेंट ऑपरेटर सी लँग्वेज मध्ये आहे तेच आहे. इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर्स पण बघणार होतो आपण, तोच ऑपरेटर, मिनिंग काहीच नाही, पोस्ट प्री सगळं सेमच. हा आता मी इथे या फंक्शनला कॉल करतो, हे हॅलो परत एकदा कॉल करतो आणि इथे मी ते तीनदा कॉल केला मी से हॅलो फंक्शनला, आउटपुट काय येईल ते सांगा. नीट विचार करून व्यवस्थित इलेवन ट्वेल्व थर्टीन अजून ऑनलाईन वाले काय येणार आउटपुट, काय येणार प्रेम झाले का झोप, सकाळी पण झोपलाच होत असत, जिमला जात जा बरं तू, हेच दिवसात जिम वगैरे करायचे अरे नाही का. प्लस काय होणार, प्लस काय होणार, प्लस म्हणजे किती होणार व्हॅल्यू, तुला अजून वेगळं काय म्हणायचं आहे का. प्लस प्लस ऑपरेटर काय आहे, इन्क्रिमेंट ऑपरेटर काय करतो, काय की स्टोर होते की आपण नाही का फॉर लूप मध्ये आय इज इक्वल टू झिरो दिलं, आय आय इज लेस दॅन 10 आय प्लस प्लस करतो ना आपण, तिथं आय इज इक्वल टू आय प्लस प्लस करतो का. बर तसा प्रॉब्लेम आहे का, बरं एक मी काम इथं मी इथे प्रिंट केलं आणि इथे मी डॉलर बी प्लस प्लस केलं, आता काय येणार स्टोर होणार का, काय येणार ऑनलाईन मधनं आउटपुट नाही लागला कुणाचंच, मग आजच्या प्रोग्रामचं आउटपुट सांगायचं काय आउटपुट येईल, बघूयात आपण आउटपुट काय येतंय. आता ते काय येतं तसं तुम्ही सांगायचं, हा सेव्ह केलं मी, स्टॅटिक डॉट पीएचपी प्रोग्राम रन करायचा. से हॅलो फंक्शन आहे रे नवगणे, से हॅलो आउटपुट नाही ना काय, एकदाच येईल का 10 नवगणे, काय आउटपुट एकाने पण नाही सांगितलं, 10 10 10 आला का असं आलं सांगा आता, 11 11 11 पण नाही आलं, 11 12 13 10 12 13 आउटपुट काय आहे, काय इन्क्रिमेंट हुआ आहे
मी खोटं का सांगेल आहे इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर आहेत. काय झालं बघा इकडे, हे कशाचे मला तुम्हाला काय सांगायचंय, स्टॅटिक सांगायचं ना, स्टॅटिक स्कोप त्याच्याशी रिलेट करायचं. बाय डिफॉल्ट जे लोकल व्हेरिएबल्स असतात, समजून घ्या हा, बाय डिफॉल्ट जे लोकल व्हेरिएबल्स असतात त्या लोकल व्हेरिएबलचा स्कोप जेव्हा संपतो तेव्हा ते लोकल व्हेरिएबल्स पीएचपीचा गार्बेज कलेक्टर डिस्ट्रॉय करून, जसं गार्बेज कलेक्टर जावामध्ये आहे तसाच गार्बेज कलेक्टर पीएच मध्ये पण आहे. जे व्हेरिएबल्स आता यूज होत नाही ते डिलीट करून टाकायचे. म्हणजे सुरुवातीला सियालोला कॉल दिला, सियालो मध्ये आलो आपण, बी ला 10 व्हॅल्यू सेट झाली, झाले सेट, बी ची व्हॅल्यू प्रिंट झाला. तिथे प्लस प्लस हा पोस्ट वाला आहे ना, पोस्ट इन्क्रिमेंट आहे, त्यामुळे आधी व्हॅल्यू प्रिंट होणार आणि मग इन्क्रिमेंट होणार, म्हणजे 10 ची 11 झाली. बरोबर, फंक्शनचा स्कोप संपला, तुझं 11 झालेली व्हॅल्यू होती, तो बी जो व्हेरिएबल होता तो डिलीट झाला कारण फंक्शनचा स्कोप संपलाय. कळलं? फंक्शनचा स्कोप संपला, मी नेक्स्ट लाईन लावला, परत नेक्स्ट लाईनने काय सी हॅलोलाच कॉल आहे, परत आतमध्ये आलो, परत बी ला 10 व्हॅल्यू सेट झाली, परत 10 प्रिंट झाला, 10 ची 11 झाली, परत स्कोप संपला, तो डिलीट पण झाला. म्हणजे नॉर्मल व्हेरिएबल जे असतात ते नॉर्मल व्हेरिएबल्स प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस आपण फंक्शनला कॉल देऊ त्या त्या वेळेस ते व्हेरिएबल्स रिडिक्लेअर होतात. बरोबर, त्यांना व्हॅल्यू प्रत्येक वेळेस इनिशियलाइज होत आणि व्हेरिएबलचा यूज झाला त्या फंक्शनचा स्कोप संपला की ते व्हेरिएबल्स डिलीट पण होत, व्हेरिएबल्स डिलीट पण होत. पण मला काय करायचंय, फंक्शनचा स्कोप जरी संपला तरी मला ते व्हेरिएबल्स डिलीट नाही करायचे, तरी ते व्हेरिएबल्स मला डिलीट करायचे नाही. आणि हे जे असाइनमेंट आहे, फंक्शनला मी 10 वेळ जरी कॉल केला तरी पहिल्यांदा जेव्हा कॉल करेल ना तेव्हा एकदाच हे स्टेटमेंट असतात असाइनमेंटचे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. असं जर करायचं असेल तर आपण या व्हेरिएबलला स्टॅटिक व्हेरिएबल करू, आउटपुट काय येतं, सेव्ह एक्झिक्यूट 10, 11 आणि 12. लक्षात, हे कशामुळे आलं, पहिल्यांदा से हॅलोला कॉल दिला आपण, से हॅलो वरती घेऊन गेला आपल्याला, बी ला 10 व्हॅल्यू सेट केली, फर्स्ट टाइमच सेट केली. म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबल्स एकदाच इनिशियलाइज होतात त्यांच्या लाईफ टाइम मध्ये, एकदा इनिशियलाइज झाली बी ची व्हॅल्यू 10, त्यानंतर बी प्रिंट करतोय, बी ची व्हॅल्यू प्लस प्लस ने इन्क्रिमेंट झाली, प्रिंट केल्यानंतर झाली इन्क्रिमेंट झाली, ब्रॅकेट क्लोज, स्कोप संपला, व्हेरिएबल डिलीट होणार का नाही होणार, कारण हे स्टॅटिक व्हेरिएबल आहे. स्टॅटिक व्हेरिएबलचा स्कोप कम्प्लीट, म्हणजे कम्प्लीट झाला, म्हणजे फंक्शनचा जरी स्कोप कम्प्लीट झाला तरी व्हेरिएबल आपले डिलीट होत नाही. आपल्याला व्हॅल्यू रिटेन करायची असेल इवन आफ्टर फंक्शन एक्झिक्युटेड, परत सेकंड टाइम रिटेन करायची असेल व्हॅल्यू, लास्ट व्हॅल्यू जी होती रिटेन करायची असेल तर आपल्याला स्टॅटिक कीवर्डने रिटेन करता येते. थोडं आता मी सेकंड टाइम जेव्हा कॉल करेन तेव्हा कोणतं स्टेटमेंट रोल होईल, 9 नंबर 6 7 7 नंबरच डायरेक्ट रन होईल हे होणार नाही. हे जर स्टेटमेंट रन झालंच नाही कारण स्टॅटिक आहे, स्टॅटिक एकदाच इनिशियलाइज होणार आहे, हेच डायरेक्ट रन होईल. मग काय होतं, प्लस प्लस झाल्यानंतर 11 व्हॅल्यू होती ते प्रिंट झाली, परत प्लस प्लस 12 झाली, परत से आलो, परत हे इनिशियलाइज होणारच नाही, 12 होती 12 प्रिंट झाली, परत प्लस प्लस 13 झाली, संपली 10 11 10. परत एकदा जर कॉल केला तर 13 पण आउटपुट. आलं लक्षात? टेन आलंही नाही इथे, हे 10 लिहिले, इथे 10 प्रिंट केला आपण आणि मग प्लस 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 नंतर लिहिले ना आपण, पोस्ट इन्क्रिमेंट, पोस्ट इन्क्रिमेंट प्री इन्क्रिमेंट आठवतोय का, हे पोस्ट इन्क्रिमेंट आहे. लिहून घ्या हे स्टॅटिक, आउटपुट पण लिहून घ्या. समजलं सगळ्यांना ऑनलाईन? प्रथम अवंतिका, नवगणे, अमिता, श्रुती, स्नेहल, वैष्णवी, वरुण, वृषाली, साक्षी,
स्टॅटिक व्हेरिएबलला व्हॅल्यू एकदाच असाइन होते नव्याने, व्हॅल्यू इनिशलाइज एकदाच होते. म्हणजे पहिल्यांदाच फक्त बी इक्वल टू 10 झाला जेव्हा हा कॉल केला, सेकंड टाइम जेव्हा हा कॉल केला आपण ना तेव्हा परत हे स्टेटमेंट रन नाही होणार, डायरेक्ट हे रन होईल. झालं, चला आपण आता इथे थांबूयात, उद्याला भेटूयात 3:30 वाजता.